नमस्कार, मी सुनीता सुनीताज फूड कट्ट्यावर तुम्हा सर्वांचे स्वागत करीत आहे। जर तुम्ही माझे चॅनल पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडलाही शेअर करा। हे पहा, आज आपण पाहणार आहोत पालकाची सुकी भाजी। त्यासाठी मी इथे एक जुडी पालक घेतलेला आहे। पालक या प्रकारे आपण निसून घेणार आहोत। पालक हा निसण्यासाठी एकदम सोपा असतो व त्याच्यातले किडलेले पानं आपण बाजूला काढून घ्यायचे आहे व चांगले चांगले पानं घेऊन ही एक जुडी भाजी येथे आपण निसून घेतली आहे। हे पहा, पालकाची भाजी ही आरोग्यासाठी अगदी छान असते व क्षारयुक्त असल्यामुळे शरीराला ती उत्तम प्रकारे आहार देते। हे पहा, आता येथे मी काही वाटण घेतलेलं आहे। आपण सर्वप्रथम या भाजीसाठी लागणारं वाटण पाहूया। एक चमचा मिरची पावडर, एक चमचा मीठ, दीड चमचा मी इथं गरम मसाला घेतलेला आहे, तीन पळ्या तेल घेतलेलं आहे, दोन मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, एक टोमॅटो घेतला आहे, एक छोटा चमचा जिरी, एक छोटा चमचा मोहरी, एक छोटा चमचा हळद घेतलेली आहे। आता आपण सर्वप्रथम ही भाजी कट करून घेणार आहोत। भाजी ही तुम्हाला हवी तशी तुम्ही कट करू शकता, परंतु भाजी ही थोडी मोठी ठेवायची आहे, त्यामुळे ती छान लागती आणि बारीक जर कट केली तर तिचा जास्त काळ होतो, त्यामुळे सुकी भाजीला बारीक भाजी कट करायची नाही तर भाजी मोठीच ठेवायची। हे पहा, आता आपण एक टोमॅटो आणि लसूण येथे कट करून फोडणीसाठी घालणार आहोत। या प्रकारे हे सर्व कट केल्यानंतर आता आपण येथे फोडणीची तयारी करूया। त्यासाठी मी एक कढई गॅसवर ठेवून त्यानंतर आपण घेतलेले तेल त्यामध्ये फोडणीसाठी घालून घेऊया। त्यानंतर सर्वप्रथम मोहरी टाकायची आहे। हे पहा, मोहरी टाकून झाल्यानंतर आता ती तडतडू द्यायची आहे। मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर जिरे आणि हळद त्यामध्ये टाकून द्यायची आहे आणि लसूण घालायचा आहे। लसूण थोडासा लालसर झाल्यानंतरच आपण येथे टोमॅटो टाकून देणार आहोत। लसूण चांगला तडतडला तर पालकाच्या भाजीला अजून छान चव येते, म्हणून लसूण हा व्यवस्थित तडतडू द्यायचा आहे। हे पहा, आता आपलं लसूण झाल्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे व टोमॅटो मी पहा टोमॅटो मऊ होण्यासाठी मी इथे थोडंसं मीठ घातलं आहे। त्यानंतर ही भाजी धुवून मी पुरणाच्या चाळणीमध्ये टाकून ठेवली होती। हे पहा, पुरणाच्या चाळणीमध्ये जर भाजी धुवून ठेवली तर आपलं कटिंग वगैरे होऊ तर त्यामधलं पाणी व्यवस्थित निथळ जातं। भाजी ही कढईत घालून घेऊया। त्यानंतर त्यावर आपण घेतलेला मसाला मिरची टाकून घ्यायचा आहे व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। हे पहा, भाजी ही आता जास्त दिसत आहे, पण जशी ही वाफेवर होते तशी ती भाजीचं प्रमाण हे कमी कमी होते। हे पहा, अशी छान प्रकारे मिक्स केल्यानंतर आता आपण भाजीवर 1 ते 2 मिनिटासाठी झाकण ठेवून देऊया। हे पहा, झाकण ठेवल्यामुळे भाजीला थोडंसं पाणी सुटलं आहे व तसेच आपण यामध्ये मीठही घातलं होतं, त्यामुळे ही भाजी अशी एकदम मऊ व छान पटकन शिजते। सकाळच्या घाईमध्ये डब्यासाठी आपण अशी झटपट सुकी भाजी तयार करू शकतो। हे पहा, आता आपण यावर शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया व शेंगदाण्याचा कूट घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। शेंगदाण्याचा कूट हा मी थोडासा जाडसर ठेवलेला आहे, कारण की असा जाडसर कूट घातल्यानंतर ही भाजी खाताना अगदी छान लागते। हे पहा, आता आपल्या भाजीला छान प्रकारे पाणी सुटलं आहे, तरीही आपण थोडंसं पाणी वरून घालणार आहे, म्हणजे भाजीच्या काड्या हे छान शिजल्या जातात। हे पहा, आता आपण येथे पाणी घालून घेऊया। पालकाची भाजी ही आरोग्यासाठी एकदम छान असते व त्यामुळे ही भाजी लहान मुलांच्या टिफिनसाठी आपण करू शकतो। हे पहा, आता आपली भाजी अगदी शिजून छान तयार झाली आहे। तुम्ही अशी भाजी चपात्या होईपर्यंत पटकन आणि झटपट करू शकता। तर तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि व्हिडिओ तुमच्या फ्रेंडलाही नक्की शेअर करा। खा प्या आनंदी राहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद।